हे बघा आपल्याला इथे करवंदाची जाळी दिसले, त्याला करवंदाची आजी जाळीच बोलतात ना, झाड हा जाळ ना। हे बघा नमस्कार मित्रांनो, मी वंदर गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। मित्रांनो आज मी आलो आहे कोकणात माझ्या गावी। माझं गाव मित्रांनो रायगड जिल्ह्यामधील गोरेगावमध्ये आहे आणि मित्रांनो खूप दिवसानंतर आज मी चाललो आहे आजीसोबत रानामध्ये। तर का चाललो आपण आजीला विचारूया। आजी आपण रानामध्ये कशाला चाललोय? करवंद आणायला। करवंदानी काय आंबे? आंबे भेटले तर आणू। आंबे पण आणूया ना, ठीक आहे। तर चला निघूया आता। तर मित्रांनो आता आपण निघालोय रानामध्ये करवंदा आणायला आणि मित्रांनो करवंदा अजून कच्चीच आहेत, तर अजून पिकलेली नाहीत आणि आपण कच्ची करवंदा आणून घरी मस्त आपल्याला आजी चटणी बनवून दाखवणार आहे करवंद्याची। तर मित्रांनो आपल्यासोबत आहे आपली आजी आणि ते आहे प्रेम। प्रेम हाय कर। चला जाऊया आता सर्व करवंदा आणायला। आपण हे बघा इथे अशी पेडकण आहे, तिथे आपण लावून घेऊया आता उघडलेली। आपण चला चला आजी बघा किती एकटीच धावते। आजी लांब जायला लागेल काय ग? हां जवळच जायला लागेल ना, लांब नाही जाणार। ठीक आहे जेवढं जवळ होईल तेवढंच जवळूनच आणायचा प्रयत्न करू। तू कधी राहण्यात एकटी येतेस काय? कशासाठी कशासाठी येतेस? आता नाही येत रे। मग आता रानात काय काय आलंय म्हणजे काय झाले का? आंबा बिंबे असे पिकलेत? पिकले म्हणजे अजून मोहरच आहे ना, अजून अजून कैऱ्या पण झालेत नाही ना। हा कुठे कुठे झालेत आणि करवंदा पण पिकलेत नाही, करवंदा पण कच्चीच आहेत आणि कोकम पण आलेत काय? गेली नाही या साईडला। आजी बोलते कोकम आहे प्रेम पापण्या खा। दाखव दाखव प्रेम एकदा काढून दाखव एकदा। त्याच्या कच्चे काढतात ना, हिरव्या नाही। जरा एकदा खोलून दाखव। त्याला गांगा बोलतात ना घर। हे बघा मित्रांनो याला आपण काय बोलतो? पापण्या। हे बघा अशा पडलेले असतात इथे सर्वकडे। हे बघा अशा असतात आणि सर्वकडे पडलेलेच असतात आणि त्याचं झाड तुम्ही बघू शकता। हा सुकलेला झाड तोच आहे ना, बघा पूर्ण झाड सुकलेलं आहे आणि त्याला पूर्ण झाडावर पापण्या लागलेल्या आहेत। तर अशा खाली पडतात आणि आपण खाली पडल्याच्या नंतर त्याला सोलून त्याच्यामधून मस्त हा असा घर काढतो, इथे तुम्ही बघू शकता। आणि ह्या घरला खातात। खाऊन दाखव प्रेम। हे बघा प्रेमनी खाल्लंय आणि कसं लागतंय? मस्त। मस्त म्हणजे कसं? नालायक माणूस आहे, काय बोलो पण नाही नीट चांगला। हे बघा माझ्या आजी बघा किती जमा करते। आजी किती जमा केल्यास पापण्या दाखव बघू दे। हे बघा कशा जमा केले, कशी लागते सांगू शकतेस काय तू? आजी कशी लागते सांगू शकतेस तू? चांगले चवीला असतात। हा ते फक्त अशी खातच ना, कशामध्ये टाकत नाही ना। खायच्या फक्त खायच्या टाइमपास फक्त टाइमपास आपण बोलू शकतो खाण्यासाठी। तर रानामध्ये मित्रांनो असं टाइमपास खाण्यासाठी खूप काय आहे, आपण रानामध्ये खूप काय जाऊन खाऊ शकतो, फक्त माहिती पाहिजे काय खायचं आहे ते। आजी ह्या डोंगरातच जातोय ना आपण? हां इथे वरती जातोय ना, कुठे ना असं वरती जाऊ, इथून जाऊया असं वरती। प्रेम हे बघ या साईडला तिथे मधी मधी आहेत बघ। हे बघा मित्रांनो आपल्या गावी आता मस्त कैऱ्या आलेल्या आहेत। आता प्रेम पाडतोय, बघूया प्रेम पाडतोय का? त्याच्याने काय पडत नाही आज। पडली काय? आता मी पाडू काय? मित्रांनो आता मी ट्राय करतोय, आपण बघूया काही ना माझ्याने पडते काय। ह्यानी पाडला आहे कैरी, एक पडली एक भेटली आपल्याला, दोन दगडामध्ये एक ही पाडली कैरी।
बघा किती मोठी आहे. ताजून पाडूया आपण, ताजून पाडतोय आपण, बघूया. अजून एकदा ट्राय करतोय. आली, अजून एक आली आहे. हा तिथेच तिथेच बघ, दोन कायऱ्या पडल्या आहेत. नाही, दोनच पडल्या. हा दाखवते हे बघा मित्रांनो, आपण ह्या दोन कायऱ्या इथेच पडल्या. तर ठीक आहे, आता ह्या घरी घेऊन जाऊया आपण. साबास. हे बघा इथे काजू आहेत. काजू एक काजू भेटणार नाही ते, कारण काजू ठेवतच नाही कोण. बरोबर ना. हे बघा आपले इथे काका येत आहेत. काका तुम्ही कुठे गेलेलात? कुठे गेलेला? बियाणा, काजूच्या बियाणा. अरे बाप रे, भरपूर भेटल्या. तुम्ही कधी गेलेलात? कधी गेलेलात? दाखवा दाखवा किती भेटले. हे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता काकाने किती काजूच्या बिया आणलेत. एक दोन तास झाले ना तुम्ही फिरत असाल. बरोबर, ठीक आहे. चला आता आपल्याला बघूया काय भेटतंय का. आजी, आपण इथे करवंदासाठी आलोय. काजू विजू नको आपल्याला. काजू भेटणार पण नाही माहिती आहे मला. करवंद शोधूया. हे बघा आपल्याला इथे करवंदाची जाळी दिसले. तुला करवंदाची आजी जाळीच बोलतात ना, का झाड? हा जाळ, जाळ ना. तर दिसले आपल्याला. आपल्याला छोटी छोटी नको, मोठे मोठे जरा पण. हे बारके बारके आहेत, म्हणजे हाय देते मोठे मोठे. हे बघा बघू शकता तुम्ही. हो, चटणी केल्या बारीक आहे, पण थोडीशी मोठी घेऊन गेलो होतं. कसं काढ, तसं काढ ह्याच्यामध्ये थोडी थोडी काढ, जे मोठी मोठी आहेत ते काढ. हे बघा अजून फुलच आहेत, अजून काही करवंद पिकलेली नाहीत. ते अजून टाइम आहे ना पिकायला. किती टाइम लागेल अजून? एक महिना जाईल ना. थांब 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 थांब. अरे काटा बिटा लागते आजी, आरामात काढ जरा. हे बघा प्रेम, दर एक खाऊन दाखव. चार पाच. हे कच्ची कशी लागतात? आंबट आंबट. हे बघा, हे मोठी मोठी काढ. हा काढते. इथे जास्त जाळी नाहीत मला वाटतं. अर्ध्याचे जास्त जाळी नाहीत. पण बारीकच आहेत, अशीच आहेत. हा मोठे मोठे नाही झालेत अजून. दाखव किती काढले आपण. हे बघा अजून तर काहीच नाही काढून झालंय. मला असं वाटतं असंच जाऊन फिरलो पाहिजे आपण, जास्त भेटेल. त्या या साईडला नाही पण त्या साईडला भेटतील, तिकडे असत खूप. मित्रांनो, या साईडला आहे कोकम. मी कोकम आले का ह्या वर्षी ते आपण बघूया आता. अरे एक पण नाही दिस. कोकम आलेच नाही. अरे ना आले या वर्षी. आले आले बारीक बारीक. हा हा आलेत आलेत. हे बघा कोकम आले, दिसत नाहीत अजून कारण का अजून खूप छोटे आहेत. हे बघा तुम्हाला दाखवतो. हे बघा छोटे छोटे कोकम आहेत, अजून मोठे झालेत नाही अजून. तर होतील. किती टाइम लागेल? एक दीड महिना लागेल अजून. हा एक दीड महिना तरी लागेलच, मे महिन्यापर्यंत तर होतातच. तर लवकरात लवकर आपण कोकम झाल्याच्या नंतर ब्लॉक करण्याचा प्रयत्न करू. हे बघा मित्रांनो, आता जास्त काय भेटत नाहीत करवंद. जिथे भेटतात ती आपण काढूया बा, जिथे पण आहेत. हे बघा, तर जेवढे भेटतात मित्रांनो थोडे, ते सर्व काढून आपण आता घरी जाऊया. हे भाजी इथे पण आहेत, इथं मी काढतो. आतमध्ये आहेत भरपूर. हे बघा, A few moments later. मित्रांनो, आता आपण चाललोय घरी आणि आपली करवंदे काढून झालेत. तर आपल्याला करवंदे किती भेटलेत त्यात आपण घरी गेल्यावर बघूया. आणि बघा आता चाललोय आपण घरी. तर आता जाऊया घरी, त्यानंतर आपण भेटूया.
हे बघा मित्रांनो, आपल्याला आता जाता जाता बोरीचं झाड दिसलंय, तर आता आपण बोरं पाडतोय. फ्रेम भेटली बोरं नाका. हे बघा त्याला बोरं मिळतात नाका. हे बघा आजीला पण भेटलेत. हे बघा मस्त लागते. थोडी गोड आहेत, थोडी आंबट पण आहेत ना. आंबट गोड आहे. मित्रांनो आता आपण पोचलोय घरी, पाणी घे द्या, पाणी पी. रानात जाऊन आल्यावर मित्रांनो तहान खूप लागते, तर आपण पाणी पिऊया. मित्रांनो तुम्ही या साईडला बघू शकता, आपण एवढी करवंद रानातून आणली आणि आपल्याला तीन कायऱ्या भेटल्या. तर सर्वात पहिले ना मित्रांनो आपण ही करवंद आहे ना स्वच्छ धुवून घेऊया, त्यानंतर आपल्याला आजी मस्त करवंदाची चटणी बनवून दाखवेल. हे बघा मित्रांनो, आपण ज्या कायऱ्या आणल्या रानातून त्या आता मस्त आपण कापूया आणि आपण मीठ मसाला लावून खाऊया. टाक डायरेक्ट, सर्व मिक्स करून टाक. वाव किती मस्त दिसतंय. चला मस्त आता मीठ मसाला लावून झालाय मित्रांनो, आणि तुम्ही पण या लवकरच खायला. वा किती मस्त दिसतंय कैली. आणि हे सर्व बघून आता माझ्या तोंडाला पाणी सुटलंय, तुझ्या तोंडाला पाणी सुटलंय. चला खाऊन घेऊया ना. मग आता घेऊ काय मी? हा घे ना. मस्त ना, एकच नंबर. हे बघा आता मी पण मित्रांनो घेतलंय, तुम्ही बघू शकता किती मीठ मसाला लागलाय त्याला. तर आपण खाऊया कैरी आहे ना मित्रांनो. मीठ मसाला लावून खूपच छान लागतंय, मस्त लागतं एकदम. तर चला पटकन संपवून टाकूया आता. 5 minutes later मित्रांनो आता आपल्याला आजी करवंदाची चटणी बनवून दाखवणार आहे, आणि तुम्ही बघू शकता आपण इथे ज्या एवढी करवंद आणलेली, तर आपण फक्त एवढीच करवंद घेतलेली आहेत कारण खूप चटणी होईल. तर आता ही बाकीचे आजी ही जी आता करवंद राहिली ती आपण आता कशा कशामध्ये टाकू शकतो? सुकटीमध्ये. हां सुकट आणि मच्छी. मच्छीमध्ये. तर मित्रांनो आता ही राहिलेली आहे ती आपण सुकट आणि मच्छी बनवली, तर त्याच्यामध्ये टाकूया. आणि आता इथे बघूया आपण काय काय घेतलेलं आहे. तर आजी सांग आपण काय काय घेतलंय. खोबरा घेतलेला आहे इथे, भाजलेला खोबरा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे इथे, इथे लसूणच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत, परत मीठ आहे, मसाला आहे आणि करवंद आपली. तर ठीक आहे आता सुरू करूया मग करायला. सर्वात पहिले काय टाकणार आपण? सर्वात पहिले आपण मित्रांनो खोबरं टाकलंय, तर ह्याला मस्त आता चेचून घेऊया. आणि आपण मित्रांनो पाठ्यावरती चटणी करतोय, तर अजून चवीला तर खूपच छानच लागेल. हे बघा मित्रांनो आपली मस्त चटणी झालेली आहे करवंदाची. तर आता आपण काढतोय वाटीमध्ये धर. हे बघा मित्रांनो मस्त चटणी झाली आपली, खूप छान आहे. आता आपण चाकून पण बघूया. आणि आता जी ही चटणी किती दिवस आपण खाऊ शकतो? ही 2-3 दिवस चटणी मित्रांनो खाऊ शकतो. तर ठीक आहे मस्त चटणी झाली, आता आपण चाकून बघूया. हे बघा ही चटणी घेतली, आता खाऊन बघूया. हा तिखट झाले एकदम झणझणीत, मिरच्या पण टाकल्या, मसाला पण टाकला, तर तिखट तर झाले आणि करवंद खूपच छान लागतात. आणि ही मस्त चटणी झाली, 2-3 दिवस मस्त खाऊ शकतो जेवणासोबत. आजी तू आम्हाला चटणी बनवून दाखवलीस करवंदाची, तर खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो तुम्हाला माहिती पडलंच असेल आता चटणी कशी बनवतात. तर एकदा तुम्ही जर गावी गेलात तर नक्की ट्राय करा लवकरच. पहिले आम्ही ही करदांची चटणी वाटून शेणी, आम्ही भाकरीनी चटणी खायची. तर का आता सगळे वस्तू की मिळते बरोबर, आणि आता पहिली काहीच मिळत नव्हता बरोबर, म्हणून चटणी भाकरी खायची सकाळी, दुपारी जेवायचं बरोबर. म्हणजे असेच लोकांनी खाऊन दिवस काढले. म्हणजे आता तर भरपूर काय काय लोकांना भेटतंय, भरपूर मिळत आहे आणि तेवढं टाकून पण देत आहे. चला तर मित्रांनो आता ब्लॉगला आपण इथे सेंड करूया. आणि आज तर आपण खूपच मजा केली, आजीने आपल्याला करवंदाची चटणी झणझणीत चटणी बनवून दाखवली, आपण रानामध्ये गेलो करवंदा तोडली, तर खूप मजा आली. आता आपण ब्लॉगला मित्रांनो इथे सेंड करूया आणि भेटूया आता अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.